अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली शरद पवार यांच्या सोबत असणारा तर अजित पवार यांना मानणारा असे दोन गट राष्ट्रवादीत निर्माण झाले त्या सगळ्यानंतर शरद पवार यांचीच ही राजकीय खेळी असल्याचं बोललं गेलं पण त्यानंतर शरद पवार यांनी आपण भाजप सोबत जाणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं पण पुण्यात झालेल्या एका भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ती अजित पवार आणि शरद पवार यांच्या भूमिकेची या सगळ्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने आक्षेप नोंदवला आता काँग्रेसचे माजी खासदार काँग्रेसचे वरिष्ठ नेते हुसेन दलवाई यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेते हुसेन दलवाई हे सध्या माढा लोकसभा मतदारसंघात आहेत तिथे ते आढावा घेत आहेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीवरही भाष्य केलं आहे शरद पवार हे मोठे नेते आहेत मात्र त्यांनी असे गुपचूप भेटणं सोडून द्यावं यामुळे जनतेच्या मनात संभ्रम होऊ लागला आहे जे गेलेत त्यांना जाऊ द्या ना तुम्ही का भेटताय असा सवाल हुसेन दलवाई यांनी विचारला आहे आधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर अजित पवार यांनीही आपल्या समर्थक आमदारांसह युती सरकारला पाठिंबा दिला ते शिंदे सरकारमध्ये सामील झाले त्यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचं बोललं जात आहे त्यावरही हुसेन दलवाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे